नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर बघा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की म्हणजे याच्यामध्ये आपला जो आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जी आता ॲन्सर की आलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आता त्याचा आपल्याला फायनल ॲन्सर की पण येणार आहे म्हणजे प्रोव्हिजनल ॲन्सर की आलेली होती आणि नेक्स्ट आता फायनल ॲन्सर की तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये येऊन जाईल तर सर्वांचा एक प्रश्न होता की म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल तर मी थोडासा उशिरा व्हिडिओ आहे याचं कारण हेच आहे है की मी आपल्या चॅनलवरती टेलिग्राम चॅनल जे आहे त्याच्यावरती पण एक पोल घेतलेला होता आणि त्या पोलनुसार आणि आपले जे टेलिग्राम चॅनल आहे किंवा यूट्यूबचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती जो आलेला आहे आलेले जे कमेंट्स आहेत आणि त्याच्यात तुमचे जे, जे मार्क्स आहेत त्याचं सर्व एक म्हणजे त्याची एक त्याचा एक बेस घेऊन मी एक कट ऑफचं म्हणजे प्रेडिक्शन करणार आहे या व्हिडिओमध्ये तर तुमचे मार्क्स कमी असोत की जास्त असोत एकदम म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल आणि मी इतकी गॅरंटी देतो तुम्हाला की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाही कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम अचूक व्हिडिओ म्हणजे असं नाही की तुम्हाला इतके कमी मार्क्स असतील तरी सिलेक्शन होईल एवढे कमी होतील तरी असं होईल तसं होईल असं म्हणजे हायपोथिकल हायपोथिकल कोणतीच गोष्ट मी ते सांगणार नाही जे काय असेल ते आपलं रिअलिस्टिक रिअलिस्टिक प्रिडिक्शन असेल कारण मी एक छोटासा सर्वे घेतलेला होता पोल घेतलेला होता त्याच्यातून मला असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना पेपरची लेवल पण हार्ड होती थोडीशी आणि त्या दृष्टिकोनातून जे मार्क्स आहेत तर त्या हिशोबाने मी एक हा आपल्याला एक इथे तुम्हाला मी एक हे सांगणार आहे आपले कोणत्या कॅटेगरीचे कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती जाणार आहे आणि हा जो कट ऑफ आहे मित्रांनो हा जो कट ऑफ मी सांगेल तो विदाऊट काय म्हणतो आपण म्हणजे सध्या नॉर्मलायजे नॉर्मलायझेशन वगडून होणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला नॉ नॉर्मलचे मार्क्स ॲड नाही करायचे फक्त एक बेसिक आयडिया तुम्हाला देईल की मी तुमचे इतके इतके क्वेश्चन्स बरोबर असतील तर तुमचे चान्सेस आहेत की तुम्ही इथं पॉझिटिव्ह राहू शकता आणि ज्यांचे कमी मार्क्स आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शेवटी एक म्हणजे एक अशी गोष्ट सांगणार आहे की ज्यांचे कमी मार्क्स पण असतील त्यांचं पण सिलेक्शन होऊ शकते पण त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आणि त्याचे काय म्हणजे चान्सेस कसे आहेत आणि कोणत्या पद्धतीने सिलेक्शन होऊ शकते तर ते पण मी सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा आता ही जी आहे इथे तुम्हाला लॉग इन करायचं येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक दोन दिवसात फायनल ॲन्सर की येऊन जाईल ओके तर ही लिंक पण आपण याच्यावरती टाकलेली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर तिथे जाऊन तुम्ही लिंक लॉग इन करू शकता तर आपण चला आता जाऊया आपण थेट कट ऑफकडे की एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो तर कटऑ बनवण्याचा उद्देश एकच आहे मित्रांनो की एक तुम्हाला म्हणजे एक मोटिवेशन मिळालं पाहिजे की हां मी आपला इतका इतका स्कोअर आहे तर आपण इथे सेफ आहोत तर बघा आता इथे प्रे प्रेडिक्शन आपलं चालू होतं इथून तर सर्वात आधी जे आहे इथे ओपन कॅन्डिडेट्स इथे बघा मी रेड याच्यामध्ये बनवलेलं आहे तर ओपन कॅन्डिडेट्सचं बघा जर तुमचे क्वेश्चन्स मित्रांनो एटी टू हे क्वेश्चन्स आहेत ओके एटी टू ते एटी सिक्स म्हणजेच वन सिक्स्टी फोर आणि वन सेवन्टी टू याच्या दरम्यान जर मार्क्स असतील तुम्हाला किंवा एवढे जर प्रश्न बरोबर असतील तर तुम्हाला इथे ओपनमध्ये तुमचे चान्सेस आहेत आणि परत एक गोष्ट लक्षात असू द्या की टी सी एसने जी एक्झाम आपली घेतलेली आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की काही क्वेश्चन्स इथे रॉंग पण दिलेले होते आन्सर ओके तर ते तुम्ही चुकीचे प्रश्न जे असतील ते सर्व पकडून जे तुमचे राईट आन्सर तुम तुमच्या हिशोबाने वाटते की हे आपल्याला टी सी एसकडून राईट आन्सर यायला पाहिजे होतं तर ते अपडेटेड आन्सर कीमध्ये येऊनच येईल तर त्याला पकडून तुम्ही एक ओवरऑल आपला कट ऑफ इथे पकडू शकता ओके तर ते सर्व मार्क्स पकडून आणि काही प्रश्न रद्द पण होणार आहेत कारण त्याच्यामध्ये टी सी एसनी आन्सर दिलेलं नव्हतं बरोबर तर अशा ठिकाणी पण ते प्रश्न पण रद्द होणार म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये मला वाटतं एक ते दोन प्रश्न असे आहेत की एक ते ते की तर त्याचे सर्वांना मार्क्स मिळतील किंवा ते प्रश्न रद्द होतील ओके तर तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही एक्झाम दिलेली आहे आणि टी सी एसकडून शिफ्टमध्ये कमीत कमी पाच ते सहा प्रश्न तुम्हाला असे मिळतील की जिथे मिस्टेक होती आणि याच्यावर सर्वांनी ऑब्जेक्शन घेतलेलं असेल अशी मी आशा करतो ओके तर ही सर्व झाली ह्या वेगळ्या गोष्टी झाल्या पण इथे बघा जर ओपनमध्ये जर तुम्ही असणार असाल आणि जर तुम्हाला इतके मार्क्स आहेत एटी टू ते एटी सिक्सच्या दरम्यान आणि प्लस दोन चार मार्क्स मागे पुढे करू शकता तुम्ही तर इतका कट ऑफ मित्रांनो ओपनचा राहणारच आहे कारण क कर, पेपरची लेवल तशी इझी टू मॉडरेट होती इंग्लिश वगैरे थोडं हार्डच होतं तर त्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे एटी ओपन कॅन्डिडेट्स जे आहेत ते माझ्या सर्वेनुसार एटी टू ते एटी सिक्सपर्यंत पोचलेले आहेत आणि याच्यावरती एटी सिक्सच्यावरती जर कोणी असेल तर खूप म्हणजे बोटावर मोजण्यासारखे कॅन्डिडेट्स असतील तर ओपनच्या साठी तुम्ही इतका कट ऑफ प्रेडिट करू शक करू शकता ओके आणि हा जो आहे माझा कट ऑफ एकदम म्हणजे अचूक असेल तुम्ही जर फायनल जेव्हा की केल तेव्हा आपण बघू शकता आणि कमी पण जाणार आहे तो कितीपर्यंत कमी जातो आणि किती मे मिनिमम कितीपर्यंत कमी जाऊ शकेल याचं पण मी तुम्हाला विश्लेषण या व्हिडिओमध्ये देणार म्हणून व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा शेवटी आपण त्या पॉईंटवर पण येऊ तर हा ओपनचा झाला आणि नेक्स्ट बघूया आता ओपन झाल्यानंतर आपण नेक्स्ट जाऊया त्याच्यानंतर बघा जे ओबीसी कॅन्डिडेट आहेत माझे बी सीचे जे मित्र आहेत मित्र आणि मैत्रिणींनो तर, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक कट ऑफ इथे पकडा तुम्ही जर तुम्हाला इथे सेवेंटी एट ते एट्टी टू या दरम्यान जर मार्क्स असतील तर इथे तुम्ही सेफ आहात असं समजा स्वतःला आणि परत एकदा सांगू इच्छितो की याच्यामध्ये थोडं बहुत तुम्हाला दोन ते चार आ, दोन प्रश्न किंवा च दोन ते चार पुढे होऊ शकतात मार्क्स ओके प्रश्न नाहीत मार्क्स इथे मागे पुढे होऊ शकतात ओबीसी कॅन्डिडेट से सेवन्टी म्हणजे वन फिफ्टी सिक्स ते वन सिक्स्टी फोर एवढे जर तुम्हाला या दरम्यान असाल तर तुम्ही इथे तुमचं चान्सेस शंभर टक्के आहेत ओके आणि जर तुम्हाला आणखी काही डाऊट असेल किंवा तुमचे मार्क्स किती आहेत कोणत्या कॅटे कॅटेगरीमध्ये आहात तुम्ही हे सर्व इथे एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करा मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो ओके तर इथे पण मी तुम्हाला कमेंटमध्ये पण तुम्ही जर काही कमेंट केलं की मला इतके मार्ग आहेत इतके मार्ग आहे त्याच्यावर तुम्ही पण मी तुम्हाला एक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर नेक्स्ट जाऊया आता ओबीसी झालेला आहे नेक्स्ट बघा ए सी कॅन्डिडेट तर ए सी कॅन्डिडेट्सचे मार्क्स बघा जर तुम तुम्हाला जर तुम्ही ए सी कॅन्डिडेट्स आहात आणि जर पंच्याहत्तर ते ऐंशी प्रशंट तुमच्या बरोबर येतात म्हणजेच एकशे पन्नास ते दीडशे एकशे साठ ज दरम्यान जर तुमचे मार्क्स असतील तर इथे तुम्ही स्वतःला म्हणजे सेफ समजू शकता आणि परत एकदा सांगतो की प्लस टू दोन ते चार दोन ते चार मार्क्स मागे पुढे तुम्ही इथे पकडू शकता तर वन फिफ्टी ते वन सिक्स्टी इतके इतक्यात जर तुम्हाला मार्क्स असतील या लिस्ट याच्यामध्ये तर सी कॅन्डिडेट्स तुम्हाला स्व तुम्ही सेफ समजू शकता ओके आणि जर परत जर याच्यामध्ये जास्त असतील तर तुम्ही ओपनमध्ये पण जाऊ शकता त्याच्याबद्दल काही वाद नाही नेक्स्ट येतो आपला ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट तर ईडब्ल्यू एस बघा जर तुमचे सेवन्टी टू ते सेवन्टी सिक्स दरम्यान जर असतील प्रश्नबरोबर तर इथे तुम्ही स्वतःला सेफ समजू शकता एकशे चौवेचाळीस ते एकशे बावन्न दरम्यान याचा कट ऑफ लागू शकतो डब्ल्यू एस कॅन्डिडेट त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट कॅटेगरी आहे आपली एस टी कॅन्डिडेट बघा एस टी कॅन्डिडेटचा थोडासा कट ऑफ ॲज कम्पेअर्ड टू अदर कॅन्डिडेट्स जे असतात थोडासा लो जातो त्याच्यामुळे पण इतका पण लो नाही जाणार की काही काही व्हिडिओज तुम्ही बघितले असेल की साठवर होऊन जाईल पासष्टवर होऊन जाईल तिथे पण होणार आहे पण कोणत्या कंडिशनमध्ये होईल ते पण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे जर एस टी कॅन्डिडेट असाल तुम्ही आणि तुमचे सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न बरोबर असतील आणि तुम्ही या रेंजमध्ये असाल ओके एकशे चाळीस ते दीडशे दरम्यान तर तुम्ही इथे स्वतःला सेफ समजा ओके आणि परत जिल्ह्यावरती पण डिपेंड करेल कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरला त्याच्यामध्ये किती आले पण हा ओव्हरऑल जो कटअप आहे हा सर्व जिल्ह्यांसाठी इथे तुम्ही लागू याला गृहित धरू शकता ओके त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट आहेत आणि इथे आता बघा मी आणि हँडिकॅप्ट जवळपास एकच गृहीत धरलं त्याचं कारण हेच आहे की एकदम पण कट ऑफ कमी जाणार नाही म्हणून फिमेल आणि असाल तुम्ही फिमेलसाठी वॅकन्सीज जिथे जिथे जास्त होत्या तिथे थोडंसं कट ऑफ कमी डाऊन राहू शकतो तर फिमेल कॅन्डिडेट्स आहात तुम्ही किंवा हँडिकॅप्टमध्ये येत असाल आणि जर तुमचे पासष्ट ते सत्तर प्रश्न मित्रांनो बघा पासष्ट ते सत्तर जर प्रश्न बरोबर येत असतील आणि तुम्ही जर एकशे तीस आणि एकशे चाळीस या रेंजमध्ये आहात तर ती तुम्ही इथे स्वतःला सेफ समजू शकता ओके परत दोन ते चार इथे तुम्ही प्लस मायनस मार्क्स करू शकता तर हा झाला फिमेल एज किंवा हँड प्लस हँडिकॅप्टचा इथे कट ऑफ मी इथे सांगितलेला आहे परत जर कोणतं काही सुटलेलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ते पण मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याचं उत्तर देईल जर कोणती कॅटेगरी जर सुटली असेल माझ्याकडून तर ती पण मी इथे तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेल पण कट ऑफ जो आहे मित्रांनो मिनिमम पकडा आता इथून एस टी कॅन्डिडेट वगैरे जर पकडले पण या इथून कमीत कमी जो एकदम हायेस्ट कॅन्डिडेट राहील ऐंशीपर्यंत एटी टू अबो पकडून घ्या एवढा कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळणारच आहे याच्यामध्ये याच्यापेक्षा खाली जायचे चान्सेस खूप कमी आहेत आहेत पण क कधी होणार आहे ते बघा ते पण सांगतो मी तुम्हाला तर जर बघा आता काय होणार आहे बऱ्याचशा वॅकन्सीज येत आहेत आणि काही काही विद्यार्थ्यांनी ग्रुप डी दिलेला असेल पण तरी ते जॉईन नाही करणार तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय होईल कट ऑफ जो आहे मित्रांनो याच्या खाली पण जाऊ शकतो आणि हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी इथे परत डाऊन जाऊ शकतो तसंच एस टीचं जर पकडलं आपण तर सत्तर ते पासष्ट आहे तर थोडासा पास सत्तर ते पंच्याहत्तर आपण सांगितलेला इथे जर काही विद्यार्थी जर जास्त मार्क्स आहेत पण त्यांच्या इतर विभागामध्ये जसं पी डब्ल्यू डी झालं तलाठी झालं कोर्टाच्या काही जागा आहेत पुरवठा निरीक्षक आहेत नगरपरिषदेच्या जागा आलेल्या होत्या त्या इतर विभागामध्ये जर त्यांनी कुठे जॉईन केलं एक्साईज डिपार्टमेंट आहे तर त्या कंडिशनमध्ये थोडासा कट ऑफ जाऊ शकतो खाली तर पॉझिटिव्ह राहा आणि परत एकदा सांगतो की ज्यांचे याच्यापेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांच्यासाठी मी आधीच बोललो होतो की तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्यासाठी पण एक सुवर्ण संधी आलेली आहे तर तो जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला इथे आय वरती क्लिक केला तर तुम्हाला मिळून जाईल किंवा मी इथं लिंक त्याची पेस्ट करून देतो आपल्या कमेंट बॉक्समध्ये तर बघा नागपूरच्या जे जी एम सीच्या जागा आलेल्या आहेत वैद्यकीय महाविद्यालय तिथे पण तुम्ही अप्लाय करा ज्यांना थोडेसे कमी मार्क्स होते जे सिक्स्टी टू सेवन्टीच्या रेंजमध्ये आहेत किंवा सिक्स्टी ते सिक्स्टी फाईव्हच्या रेंजमध्ये आहेत त्यांनी तिथे अप्लाय करायचा आहे तर यावेळेस तिथे फॉर्म्स कमी येणार कारण ही जी विद्यार्थी आहेत ते ऑलरेडी जॉईन झालेले असतील जे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तर त्यामुळे काय होईल तुमचा कट ऑफ परत इथे डाऊन जाईल आणि नेक्स्ट जे नेक्स्ट जो जी एम सीच्या जागा येणार आहेत मित्रांनो जी वॅकन्सी येणार आता आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ आणखी याच्यापेक्षा खाली जायला म्हणजे बघायला मिळेल तर ज्यांचे कमी मार्क्स आहेत आता सिक्स्टीपर्यंत पण सिक्स्टी प्लसवाल्यांचे पण चान्सेस आहेत पण कधी जे आता जी एम सीमध्ये फॉर्म भरतील त्यांच्यासाठी बघा मित्रांनो जी एम सीमध्ये जर तुम्ही फॉर्म अप्लाय केला सिक्स्टी प्लस तुम्ही मार्क्स घ्या पुढच्या वेळेस इथे जर कमी असतील इथे जर वेटिंगवर असाल तुम्ही तर किंवा तिथे तुमचं सिलेक्शन होऊन जाईल कारण सिलेबस सेम आहे ऑलरेडी अभ्यास झालेला आहे तुमचा फक्त थोडंसं थोडेसे प्रयत्न कमी पडल्यामुळे तुम्हाला इथं काय थोडासा एक चान्स मिस झालेला असं म्हणू शकतो पण परत एकदा सुवर्ण संधी आलेली आहे कारण परत खूप मोठ्या जागा आल्या जवळपास सहाशे सिक्स हंड्रेड प्लस वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये पण तर तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकता तर कमी मार्क्स असतील तरी निश्चिंत राहा इथे नाही झालं तर तिथे तरी होऊन जाईल कारण तिथे जर जाणार आहे जी एम सीचा कट ऑफ तर खूप कमी जाईल सिक्स्टी प्लस जर तुम्ही असले सिक्स्टी टू सेवन्टी कॅटेगरीमध्ये जर असाल आणि सिक्स्टी सेवन्टीमध्ये तुम्ही जर मार्क्स घेतले तर तिथे तुमचं शंभर टक्के होऊन जाईल तर डिमोटिवेट नका हो सो चान्सेस आहे इथे नाही तर तिथे कारण परत एकदा वॅकन्सी आलेली ग्रुप डीच्या तर तिथे पण होऊन जाईल तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की तुम्हाला एक कट ऑफबद्दल प्रिडिक्शन यावं म्हणून जर तुम्हाला इथे माझं जर म्हणणं पटलं असेल आणि व्हिडिओवर म माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमचे जर मार्क्स तुम्हाला कुठे डाऊट असेल काही कमेंट तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी सर्व कमेंटचं उत्तर देत असतो तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करून घ्या थँक्यू व्हेरी मच